स्टॉल आहे ना, चटपटा स्टॉल आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटतं. तर इथे मॉकटेल हाऊस म्हणून आहे, इथे तुम्हाला मोजिटो ब्लू आहे हे तुम्ही इकडे टेस्ट करून घेऊ शकतात. विविध प्रकारचे इथे आहेत आणि सगळे होममेड आहेत ना, हे फ्रेश एकदम छान वाटणार आहे. हे घरगुतीच्याकडे प्रोडक्ट आहे, चिंचा पण आहे इथे, हे सगळं मतलब घरगुती आहे. शिवराय मित्रांनो, कसे आहेत सर्व? आज आम्ही सगळे फॅमिली सोबत आलो आहे फन फेअर मेळ्यामध्ये, कोकण कट्टा फन फेअर. तर हा जो कोकण कट्टा फन फेअर आहे त्याच्याबरोबर क्रीडा, कलाकृती आणि खाद्यपदार्थ हे सगळं आपण इथे एक्सप्लोर करणार आहे. काय काय राईड आहेत ते बघणार आहे सई बरोबर, आणि माझी मम्मी पण आहेत. हाय बोल सई, हाय बोल, हाय कर, हाय. तर तू राईड करणार बाबू? करणार, घाबरणार नाही, काकी बरोबर राईट करणार ना, आई पण बसणार, आई बरोबर पण बसणार ना तू. तर मग हा जो फनफेअर मेला हा भरला आहे अंधेरीमधील संभाजीनगर येथे. तर इथे कसं यायचं मी ते तुम्हाला सांगेल. आणि जे काय काय फनफेअर असतात ना, ते 2 दिवस 4 दिवस 5 दिवस असतात. तर हे तब्बल 25 मे ते 15 जून पर्यंत आहे. तर तुम्ही आपापल्या फॅमिलीबरोबर या आणि ते एन्जॉय करा. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि सगळं एक्सप्लोर करूया. मित्रांनो, इथे आपण आता कसं यायचं हे पहिलं जाणून घेऊया. हा समोर मेन एंट्रन्स आहे इथे, आणि हा जो रोड आहे ना हा इकडं समोरून येतोय, तो अंधेरी स्टेशनवरून येतोय. अंधेरी स्टेशनवरून कोणाला पण डीमार्ट या छत्रपती संभाजीनगर कोणाला पण सांगितलं ना तरी तुम्हाला इकडे कोण पण सोडेल. बस आणि रिक्षा इथे दोन्ही येतात आणि हा बाजूलाच इथे डीमार्ट आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि एक्सप्लोअर करूया काय आहे इथे. चला मग. आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आपल्याला जो पहिला स्टॉल बघायला भेटतो हा खाद्यपदार्थांचा स्टॉल आहे. इथे यांच्याकडे मालवणी मसाला आहे, लसूण पापड आहे, चिवडा आहे, चकली आहे आणि सरबत आहे, कोकम आगळ आहे. इथे मसाले आहेत विविध प्रकारचे. इथे तुम्हाला बघायला पापड भेटतील, विविध प्रकारचे पापड आहेत आणि कोकम वगैरे इथे आहे. ताई कुठून आले तुम्ही? बँड्रावरून. आणि हे कुठलं आपलं सगळं घरगुती आहे ना हे? ठीक आहे, काय स्टॉल नंबर वगैरे नाही ना ह्याला? ठीक आहे. तर हे सगळे यांच्याकडे प्रोडक्ट आहे, चिंचा पण आहे इथे, हे सगळं मतलब घरगुती आहे आणि खूप फ्रेश आहे ते. तर चला आपण आता पुढे जाऊया. त्यानंतरचा स्टॉल आहे आरके स्टेशनरी म्हणून आहे. इथे सगळे तुम्हाला मतलब पेन वगैरे, फणी आणि कोड रब्बर असे मतलब शाळेतील जे वस्तू इथे असतात ते वापरायच्या ते इथे तुम्हाला भेटतील. पुढचा जो स्टॉल आहे हा मॉकटेल हाऊस म्हणून आहे. इथे तुम्हाला मोजिटो ब्लू लगून स्ट्रॉबेरी मिक्स असे तुम्हाला इथे प्रकार तुम्हाला बघायला भेटतील. इथे सोडायचे हे सगळे फ्लेवर आहेत आणि हे तुम्हाला असं बनवून देणार. हे बाई इकडे असतात. काय नाही तुमचा? मुकेश. तुमचा कुठचा फ्लेवर आहे तुमच्या आड्याला? ब्लू कराको, ग्रीन वगैरे असे मतलब खूप सारे इथे प्रोडक्ट आहेत. क्या रेंज से चालू है? कितने का मिलता है? 50 का 350 का. अच्छा, 50 का 350 का एमएल का ग्लास है. अच्छा है, गर्मी में थोड़ा ठंडक. आता जो पुढचा स्टॉल है ना चटपटा स्टॉल है, ये बघूनच तोंडाला पाणी सुटतं. तर इथे चिंचाचे खूप सारे असे प्रकार आहेत खाण्यासारखे. परत कैरी वगैरे इथे कापून ठेवले, गर्मीमध्येच तुम्हाला सगळं भेटतात. आणि बोर आहेत इथे, ही सुखी बोर आहेत आणि खूप सारे इथे हे जे तोंडाला पाणी असं सुटतं इथे बघून आणि खायची इच्छा होते. तर या स्टॉलला पण तुम्ही या इथे. पुढील स्टॉल आहे ना इथे तुम्हाला तुमच्या नावाचं इकडे चैनमध्ये बनवून देणार. हे बघा, इथे नावाचं मंगळसूत्र आहे, चैनमध्ये नाव बनवून दिलेलं आहेत. हे बघा, ऑन द स्पॉट तुम्हाला इकडे बनवून भेटणार 15 ते 20 मिनिटांमध्ये. पुढील स्टॉल जो आहे तो बॅगचा आहे, लेडीज बॅग आहेत आणि इथे स्कूल बॅग पण आहेत. हे बघा, हँडबॅग पण आहेत, खूप सारे व्हरायटीज आहे इथे बघायला तुम्हाला भेटतील. श्री स्वामी समर्थ कोकणचे घरगुती उत्पादन. आणि इथे तुम्हाला बघायला भेटणार आहेत हे छोटे छोटे बिस्किट आहेत, हे मसाले आहेत, हे मंचुरियन मसाले वगैरे रेडीमेड आहेत. इथे हे पापड आहेत आणि हे इकडे तुम्हाला असे टेस्टिंगला पण भेटणार आहे.
हे तुम्ही इकडे टेस्ट करून घेऊ शकतात. विविध प्रकारचे इथे आहेत. आणि कुठून आलाय भाऊ तू? मी रत्नागिरी. रत्नागिरीवरून? साखरपा. सगळे होममेड आहेत ना हे? फ्रेश एकदम छान वाटतात आहे. घरगुती बनलेले आपले. हा आता काहीच नाही, घरगुती आहे ना. आणि टेस्टिंगला पण ठेवलेले आहेत सगळे. मस्त आहे. चला पुढे. हा पुढचा जो स्टॉल आहे रॅप मास्टर म्हणून इथे इथे तुम्हाला आहे ना मोबाईल जे कवर असतात ना त्याच्यामागे तुम्हाला जो प्रिंट पाहिजे ना तसा तुम्हाला प्रिंट इथे करून भेटेल. जर तुम्हाला इथे तुमचा फोटो वगैरे पाहिजे तर इथे त्यांचे चार्जेस आहेत. आणि हे बघा 150 आहे आणि फोटोचा 250 चार्जेस आहे. आणि इथे तुम्हाला ऑन द स्पॉट असं बनवून देणार. इथे हे बघा छान छान इथे येत आहे. पॉपकॉर्नचा पण स्टॉल इथे आहे. आणि हे आम्ही याला म्हातारीचे केस बोलतो हे पण इथे आहे. तसंच इथे चाटचा पण कॉर्नर आहे. बेलपुरी पाणीपुरी शेवपुरी वगैरे इथे सगळं तुम्हाला मिळेल. त्याला लागूनच स्लो फ्लेक्स आईस्क्रीम इथे आहे. आणि इथे गर्मीमध्ये हा चांगला एक स्टॉल आहे. हा बघा स्नो फ्लेक्स. इथे गोळा परत सोडा पब वगैरे इथे खूप सारे ऑप्शन इथे खाया पियायचे. पिझ्झा अँड पोटॅटो स्पायरल पण इथे आहेत. इथे बनवता राहायचे. आता इकडे घेतलंय पोटॅटो स्लाइड्स घेतलंय हे मम्मीने आणि येणे. सई तू खाणार आहे? खाते तू? आवडतं तुला? चला आता पुढे जाऊया. हे सई बसणार याच्यामध्ये? हे बसायचं तुला याच्यामध्ये? बसणार आहे? झालं बसून बसूया याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये बसूया का? इथे बसणार वरती? तू बसते का वरती? चल जाऊया आपण बसूया मध्ये. लहान मुलांसाठी इथे खूप काय इथे एंटरटेनसाठी आहे, मजा करण्यासाठी आहे. इथे या राईड्स आहेत इथे. आणि ही जाईंट व्हील मोठी राईड आहे ही. लहान मुलांसाठी इथे बोटिंगची पण राईड्स आहे. खूप मस्त आहे एकदम. लहान लहान मुलं इथे खूप मस्त एन्जॉय करतात आहे. इथे पण लहान मुलांसाठी इथे मस्त एकदम जम्पिंगवाली राईड आहे ही. आणि खूप रिझनेबल आहे इथे. इथे राईड्स वगैरे ना खूप छान आहेत इथे. आणि खूप स्वस्त आहे, एकदम रिझनेबल आहे. 40 रुपये 50 रुपये. आणि जास्त लाईन पण नाही लावायला लागत आहे. तिथे लवकर लवकर नंबर पण येतात इथे. तर तुम्ही इथे राईड्स वगैरे पण करू शकतात. छान वाटतं. हा जो स्टॉल आहे ना हा स्मोक बिस्किटचा स्टॉल आहे. बघा इकडे तुम्हाला असं बिस्किट काढून देणार. आणि ते खाल्ल्यावर आहे ना तोंडातून त्याचा धूर बाहेर येतो. हे बघा या लहान मुली बघा. हे बघा कसा खाल्ल्यावर धूर येतो. हे आपण ट्राय केला होता ठाण्यामध्ये. 50 रुपये काहीतरी याची कॉस्टिंग आहे. हे बघा इथे राजस्थानी मोजडी आहे तिकडे सगळ्या. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आहे तिथे. हा यांचा स्टॉल आहे इथे. चला आता सगळं फिरून झालेलं आहे आपलं. सईला मजा आली. सईने खूप राईड केल्या ना तिथे बसून. हा पहिल्यांदा व्हिडिओमध्ये आली ना सई. हा सईला खूप मजा आली आणि खूप खाल्लं पण ना सईने. तर आता आपला इथे व्हिडिओ एंड करण्याची वेळ आलेली आहे. आणि तुम्हाला सगळं दाखवलं लहान आहे इथे पण खूप छान आहे, एकदम रिझनेबल आहे. कसं यायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आता आपण इथे हेव्या. धन्यवाद इकडे
आणि भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय कर, बाय कर, बाय बाय.